काहीतरी गडबड करा ना भाऊजी, काहीतरी गडबड करा, काहीतरी गडबड करा ना भाऊजी, काहीतरी गडबड करा। झाली यांची बडबड, ही स्वप्नात बडबडाची सवय कधी सुटणार आहे ना देव जाणे। उठा मंडळी, फडक पाऊस पडायला लागला, उठा उठा। काय इथे कसा आलो मी? मग कुठे हवे होतात? तमाशाच्या फडात। हा बरोबर आहे, काल रात्री नटरंग बघितलात नाही का? मग स्वप्नात अतुल कुलकर्णी झाला असाल ना? अतुल कुलकर्णी हे स्वप्न होत आणि राम कुलकर्णी हे वास्तव आहे, समजलं? अहो 6 वाजले, उठा मंडळी, वॉकला सुद्धा गेली असतील। चला चला चला, वॉकला जायला पाहिजे। वॉकला तो संपला। काय काही नाही, चला। हा कुठला हाताचा नवीन व्यायाम? अरे वा, गेला बाजा, चल लवकर। सॉरी सॉरी नाना, सॉरी। एक दोन तीन चार पाच सहा रामकाका, हास्य क्लबचा करम फुल झालाय, फक्त जेफ्री नाही आला। का जेफ्री का नाही आला? आज मॅच आहे ना, देवत गेले भाई। बरोबर, मॅच जिंकावी म्हणून देवाला नवस बोलायला गेला असणार आहे। चला सुरू करूया, चला 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 बचाना आबा आबा, चला 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 हास्य क्लब सुरू करूया, चला 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 चला। हसा रे हसा, जो माने हसा, बायकोची वटवट, बॉस कटकट, विसरा झटपट, सकाळी हसा, रात्री हसा। आजाराची क्षिती, मरणाची भीती, करायची किती, आदर्शाचा घोटाळा, ऐकून आला कंटाळा, याचा हा घोटाळा, त्याचा तो घोटाळा, पाटील आमच्या पत्त्यांचा जाळा। चालू झाला एक आमिर सुपर हिट, हा झाला ही तो सुपर हिट, लकीची आमच्या ब्रेक साठी पाहिजे। एक करतो आंदोलन, दुसरं करतो उपोषण, याचा हा स्टंट, त्याचा तो स्टंट, बाकीचे आमच्या जोक्स कॉन्स्टंट। आमची आमच्या मस्का पॉलिसी, राहुलची आमच्या युथ पॉलिसी, याची ही
ती पॉलिसी त्याची ती पॉलिसी थोडशी मात्र लाईफ पॉलिसी गुळावरती माशा सखू पाठी काशा गुळावरती माशा सखू पाठी काशा आबा आबूचा एक नंबर वाशा अगे चल निघतो मी निघालात तुम्ही पण काय हो मी असं ऐकलंय की आज मीटिंग मध्ये बरीच गरमागरमी होणार आहे म्हणून होणारच बिल्डिंगच्या रिनोव्हेशन वर चर्चा आहे पण तुम्ही मात्र डोकं थंड ठेवा घरीच ठेवून चाललोय फ्रीज मध्ये ठेव काय कपाळ माझं अगं बाई उद्या तुझा बर्थडे दोघांनी एकत्र सेलिब्रेट करूया ए यावेळेस कुठे जायचं आपण कुठे म्हणजे नेहमीच्या हॉटेलमध्ये नेहमीच्या हॉटेलमध्ये नको यावेळेस आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया आपण ना कळलं तर ते बघू ना आय लव्ह यू आय लव्ह यू टू बसा तुमचीच कमी होती एका वेळेला एक जण बोला एक मिनिट मी बोलतो मला सांगा एस्टिमेट वाढलं कसं वाढलं कसं म्हणजे काय आता सिमेंटचे भावही वाढलेच ना मला सांगा कोटेशन किती मागवली मगाशी सपना सपना म्हणून कोण ओरडत कोण होत इथे बाबी खर्च थोडं जास्त येलो ना तरी काळजी करायची नाही बघा आपली ही बिल्डिंग चकाचक होवई ह्या आपला एक सपना असा हे बघा बाबी तुझ्या कानाची मशीन चकाचक करून घे तर मी काढलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला साधारण 5 लाख रुपये खर्च येईल किती 5 लाख तुम्हाला काय तुमचा विजय अमेरिकेवरनं पाठवून देईल नाही नाही तो पाठवेल न पाठवेल हा वेगळा मुद्दा आहे पण 5 लाख जरा जास्त आहेत हा राम काका अहो तुमचं सेव्हिंग असेलच की ते फिक्स डिपॉझिट आहे अहो फिक्स डिपॉझिट मोडता येतो मी मोडणार नाही ते माझ्या भविष्यासाठी ठेवलेत मी ते पैसे राम काका आता कुठल्या भविष्याचा विचार करताय अर्ध्या गौऱ्या गेल्या यांच्या मसणार कुठे निघाला नॉन सेन्स अरे चमत्कारच म्हणायचा एवढं फ्रीज मध्ये ठेवून गेला होता तरी सुद्धा एवढं तापलं कसं डोकं थट्टा नको आहे पर काय झालं ते तरी सांगा तो तो राम भाऊ माझ्या अर्ध्या गोऱ्या मशनात गेल्यात म्हणाला मग काय चुकलं त्याच काय अहो आपली वय झालीच आहेत की आहोत तर आहोत हो ना मग या वयात आमच्या डोक्यावर 5 लाख रुपयाचा खर्च का मारताय 5 लाखाचे एस्टिमेट दिले त्यांनी ठीक आहे बघूया शांतपणे बसून विचार करूया की 5 लाख रुपये कसे उभे करायचे ते विजयाकडे मागणार असेल तर मला चालणार नाही का अहो आपल्या रक्ताचा मुलगा आहे तो नाही आपलं रक्त आहे पण सध्या अमेरिकेचं पाणी पितोय ना त्याच्यामुळे त्याच्या नसानसामधून अमेरिकेचं रक्त वाहत आहे संसार तिकडे थाटलाय आणि तिकडून पाठवतोय आपल्याला भीक हे असलं कोरडं प्रेम मला नको आहे विजयाचा विषय बंद ठीक आहे पण आपले एफडी तरी आहेत ना त्या मला नाही मोडायच्या अहो पण त्या तर तुमच्याच कमाईच्या आहेत की त्या तुझ्यासाठी ठेवल्या आहेत उद्या माझं काही बरं वाईट झालं तर तुला कुणापुढे हात पसरायची गरज नाहीये
ठीक आहे. मी बरी जाऊ देईन तुम्हाला माझ्या पुढे. ते जाऊ दे, आधी पैशाची व्यवस्था कशी करायची ते ठरवूया. 15 लाख रुपये मला मिळायचे पॉलिसीचे, पण ते पुढच्या वर्षी पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर. पैसे आत्ता हवे असतील तर मला आत्ताच मारायला हवं. अहो, असं काय बोलताय? रात्रीच्या वेळेला असं अशुभ नाही बोलायचं. आता कुठल्या भविष्याचा विचार करताय? अर्ध्या गौऱ्या गेल्या यांच्या मस्त. ओ राम काका, कुठे निघाला मसणार? तो राम भाऊ माझ्या अर्ध्या गौऱ्या मसणार गेल्यात म्हणाला. मग काय चुकलं त्याच? गेले कुठे? गुड मॉर्निंग राम काका. गुड मॉर्निंग भावरजी. तुम्ही इथं काय करताय? वाट पाहतोय. कुणाचे? अहो, आमचे सहकारी भक्तियोगवाले. राम काका, आज कोणीही येणार नाही का? कमाल आहे, त्याच सोसायटीतले असून तुम्हाला माहीत नाही? सगळेजण तयारी करण्यात गुंतलेत, बिझी आहेत. तयारी? कसली तयारी? हार मस्त पाटील. चला चला चला. हा ना ना बजरंगा, ब्लेड आण बघू. कत्री चालेल? हो. आरसा, कंगवा, तू. मी काय हजाम आहे? सुम बघा, पहिला ब्लेड पाहिजे, जा घेऊन ये. बोडस ते विमा अर्थ विमा त्याचा. हे काय हे फुगे फुगवून फुगवून छातीचा भातावायची वेळ आली. फुगवून फुगवून का फुकून फुकून. बाकी काय म्हणा, आपलो लकी एक नंबर तो डायरेक्टर होतो. कशा मागे फाय 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 ओढता नाना. ही घ्या का तर. अहो, कुठेच सापडत नव्हती, मग बाथरूम मध्ये सापडली. चला, सगळी तयारी झाली. तयारी तयारी ओढसून माका एक जोक आठवलेलो. एकदा की नाय एक सरदारजी. झाला पुढचो जोक सांगा. सांगा. तर एकदा की नाय एक सरदारजी नसता पण राशी असता. अहो, मग सरळ सांगायचं ना, एक मद्रासी असतो असत. अरे बाबा, खायच्या जोकची सुरुवात सरदारजी पासून केल्याशिवाय मजा देणार नाही. बोमला. अरे भाभी, वेळ काय 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 आणि जोक काय सांगतोय? ना मी काय म्हणतो, हे उचलायला अजून टाइम आहे, तेव्हा खेचायला बसायचं का? खेचायला? आता खेचायला बसलं ना तर एकदम तेरावायला उठा. ए नो रमी, कम ऑन फास्ट, टीव्हीवर मॅच आहे, मला टॉस मिस करायचं नाहीये. बर, मी काय म्हणतो, सगळी तयारी झालेली आहे. हा, आता आपण इतरडी उचलूया आणि तिथे ग्राउंड मध्ये ठेवूया, तोपर्यंत आबा येतीलच. आबा? अरे तो एवढ्यात कसला येतोय का? अरे घासाकीच करत बसला असेल. कापडवाल्याने 40 रुपये सांगितले तर हा सांगेल 30 रुपये. अरे बाबा. अरे बाबा ना आबा. तेच ते 30 रुपये नाही परवडते आम्हाला. नाही परवडत का? तू एक काम कर ना, तू फ्युनरल स्पॉन्सर कर. फ्युनरल? अरे स्पॉन्सर करायचं तर शादीचा अंतरपट स्पॉन्सर कर नाही आमच्या नावानी. शादी जमू तर देना पहिला. बर, ते जाऊ दे, तू स्पॉन्सर नको करू, तू किंमत थोडी कमी कर. कमती नाही केले काय, 60 वरून 40 पर्यंत खाली आणला. बर चल, 35 फायनल. नाही 30 नाही जमणार. अरे अरे अरे, काय करते तू? काय करते काय? आईच्या गावात. काय आहे छोटा लाल, मैताची उंची आहे ना ती तुझ्यापेक्षा थोडी कमी आहे. 2 मीटर कपडा देऊ नको, 2.5 मीटर दे. 30 मध्ये
फायनल. बजरंग थोडा उशीरच झाला रे. याला उशीर झाला थोडासा. नाही नाही आबा आल्याशिवाय जाता येणार नाही. बाकी काही म्हणा, आजकाल माणसाची गॅरंटीच राहिली नाही. हो बघा ना, कालपर्यंत हा माणूस कसा बॅटिंग करत होता. ठपाठ म्हणून म्हणतो प्रत्येकाने विमान लवकर उतरून घ्या. नाना कधी येऊ का? मला पोहोचवायचा विचार आहे. अरे काय आबा, किती उशीर? काय करणार खरेदी यार. बरं आपण बडकं आणलं ना. अरे बजेट मध्ये एवढंच बसलं यार. बोंबला आता तुमच्या वेळी मोठा आणतो, चांगला मोठा बुदला आणतो तुमच्या साईजचा. अरे यार चला चला, तयारी पूर्ण झालेली आहे. उत्सव मूर्तींना बोलवा. बोलवायची काय गरज आहे, ते राम काका येत आहे. आईच्या गावात? आईच्या गावात नाही, सोसायटीत. पण मी काय म्हणतो, आज ते उत्सव मूर्ती आहेत ना, आपण त्यांना सन्मानाने घेऊन येऊया. चला चला, तुम्ही कुठे येत आहे? तुम्हाला उचलायला ठेवलंय ना. अरे कसली तयारी चालू आहे? सगळी तुमचीच तयारी चालू आहे. उत्सव मूर्ती ना तुम्ही. उत्सव मूर्ती म्हणजे सगळं असं माझ्या हस्ते करायचं काय? नाही 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 नाही, आमच्या हस्ते होणार आहे तुमचं काम. सर्व सर्व नाही नाही, म्हणजे समजलं नाही मला काय ते. या ना समजवतो. अरे बजा ढोल्या उठ ना, बसू देता ना. ढोल्या बोलतो बसला. चला तुम्ही जो राम काका, मला सांगा हे काय आहे? फुलं दिसतात, फुले दिसतात, एवढी सजावट. डोळे जेवण की काय कुणाचं? डोळे मग नाही त्याचं काय नाही. नीट बघा, नीट बघा. अच्छा अच्छा, उशी. अच्छा अच्छा, तिरडी सारखं काहीतरी दिसत आहे. सही जवाब. झोपा झोपा झोपा. काय झालं राम काका? यांना अजूनही कळलेलं दिसत नाही. यांना कळवण्याची जबाबदारी कोणाची होती? या जेफ्रीची. सगळ्यांना इन्फॉर्म करता करता राम काकांना सांगायचं राहूनच गेलं हे गेल्याचं. अरे काय येडा आहे काय तू? चिमा काकूंना पण बोलवून आणतो. हा आलो आल्याशिवाय घेतील का? डोक्यावर ठेव, डोक्यावर ठेव. बरोबर. मी आहे बजा, घाबरू नका. काय राम काका, आता कसं वाटतंय? अरे काय प्रकार आहे हा? शिट यार, सॉरी राम काका. म्हणजे काय ना, एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहून गेली. काय महत्वाचं आहे का रे? नाही एकदम चिरकुट होती ती. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही आम्हाला सोडून गेलात. कुठे रे? म्हणजे वर. अच्छा वर. तुमची विकेट पडली. अहो अबा, मी हे काय ऐकते? हा जेफ्री सांगतो ते खरं आहे का? अहो अशा गोष्टी टप्प्या टप्प्याने सांगायच्या असतात. मी आता सगळ्या गोष्टी तुम्हाला टप्प्या टप्प्याने सांगतो, तुम्ही जरा अशा त्या टप्प्यावर बसा. काय मला टप्प्यात येऊ देत नाही त्यांच्या कोणी. अगं चिमे, अगं मे मो 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 मो. तुम्ही जरा गप्प बसाओ. आबा काकू सांग पाहो कोण गेलंय. तेच तर सांगतोय राम काका. हे खरं आहे? तुमच्या दुर्दैवाने हे खरं आहे. आता कसं वाटतंय? मला ठीक वाटतंय, पण मला नक्की कोणी खरं सांगेल का कोण गेले ते? तेच तर सांगतोय राम काका. खोटाय रे. चला, नक्कीच काहीतरी घोटाळा झालेला दिसतो. तेच म्हणतोय मी. मी कसा मरेन? शक्यच नाही. का शक्य नाही? तुम्ही काय अमर आहात? आबा तू प्रवला. तू कशाला? राम काका, तूप नसेल तर चालेल ना? चालेल, अलीकडे कमीच केलं मी तूप खायचं. कशाला? नाही नाही, आपल्याकडे पद्धत आहे ना, मैताच्या तोंडात तूप घालायची. हे बघ आबा, यांना मरायला काही धाड भरलेली नाहीये. हो तुम्ही काय काळजी करू नका, नक्की काहीतरी घोटाळा आहे. घोटाळा वगैरे काही नाही, हवा तर तुम्ही थर्ड अंपायरला सुद्धा विचारू शकता. हे क्लीन आउट आहे. नाही नाही, पण तुमच्या या न्यूजचा सोर्स काय आहे? सोर्स यम यम
फेकताय तो फेकताय. अहो फेकत नाही, सकाळी फोन आला होता नरकातून डेट डिपार्टमेंट मधून. फोन कोणी घेतला होता? मिया. आता हा मिया कोण? मिया म्हणजे मी घेतलेलाय. अरे पण माझ्या मरणाचा फोन बाबीला कसा येईल? हो राम काका, तो अध्यक्ष आहे ना सोसायटीचा, संपर्कासाठी त्याचाच नंबर दिलेला आहे ना. हा मग बरोबर. अरे पण बाबीला ऐकू कमी येत. बाबी तुला फोन आला तेव्हा तू कानाला मशीन लावलं होतस का? तर फोन घेताना एक वेळ रिसिव्हर कानाक लावचे नाही, पण ह्या मशीन मात्र लायतलंय. काय म्हणाला यम? यम म्हणालो तुमच्या सोसायटीतले ते राम कुलकर्णी असत ना, त्यांका देवाज्ञा झालेली असा, त्यांका ताबडतोब वरती पाठवून देवा. यम मालवणीत बोलला? मालवणीत नाही, पण मी तुमका भाषांतर करून सांगितलं. म्हणजे तो फक्त राम कुलकर्णी म्हणाला, तळ मजल्यावर राहणारे असं म्हणाला नाही, बरोबर आहे? या बरोबर. मग ते राम कुलकर्णी सुद्धा असू शकतील, हेच कशावरून? यार आपल्या सोसायटी मध्ये दोन दोन राम कुलकर्णी राहतात, तो पण राम कुलकर्णी. काल मेटवीस. अरे राम कुलकर्णी म्हटल्यावर आम्हाला वाटलं हेच रंगावड झाले. मी काय मराय तेकडे असं वाटलं तुम्हाला? मूर्ख कुठले? अरे बाब्या नीट विचारू नाही का घ्यायचं बॉम्बला? आता मग या नावाच्या डबल रोल मुळे एवढे प्रॉब्लेम झाले त्या सोसायटी मध्ये. आता हा नवीन लोचा. आता टाइमपास करू नका जास्त, त्या रामभाऊ कुलकर्णीला खाली बोलवा. अरे काय याला ऐकायला जात की नाही? कसं जाणार? मेला ना तो ऐकू कसं जाणार? आता काय करायचं? काय करायचं? काय बॉडी खाली घेऊन यायची? चला काकू, त्यांची बॉडी वरन खाली तरी घेऊन या. बॉडी खाली कशाला आणायला पाहिजे? मग बॉडी बाल्कनीत उभी आहे. काय रे आबा, काय झालंय? खाली आहे, खाली आहे सांगतो. नको, आत्ता जरा बाहेर निघालोय, अजून आंघोळही झालेली नाही आहे. अरे आंघोळ तर नंतर घालायलाच लागणार आहे. पत्ते आत्ता नको रे, दुपारी दुपारी जरा घरात काम आहेत. अरे सोसायटी मध्ये मीटिंग आहे, खर्च सँक्शन करून घ्यायचा आहे. आलो आलो आलो. बघितलं? ये ताबडतोब ये. आता ताबडतोब म्हणजे जिने उतरू का नको? मारू उडी, मारू उडी. आलो. काय फरक पडतोय, मेलेला तर आहे. कामिनी, एक कामिनी. काय झालं मिनू? जरा खाली जाऊन येतो, महत्वाची मीटिंग आहे. तुमची मीटिंग आहे की रमीची सिटिंग आहे तुमची? त्या पाटलाचा आवाज ऐकलाय मी. अगं असं नाही, एक महत्वाचा खर्च आहे जो सँक्शन करून घ्यायचा आहे. खर्च सँक्शन करायचंय? मग जा हा, पण मीटिंग संपली की ताबडतोब घरी या, नाहीतर बसाल की ते पत्ते कुटत. हो म्हणजे लगेच घरी येईन. जा हा. बघितलंस मुठीत? रोजची जागरण काय, पत्ते काय, सिगरेटी काय, नाहीतर काय होणार आहे? मग दोन जिने चढला तरी धाप लागायची त्याला. आताच बघा ना, ताबडतोब येतो म्हणाला आणि किती टाइम लावतोय तो. मग चला मी आता सुटलो. अरे याको, माझ्या इथे या, म्हणजे मी त्यांच्या इथे जातो. काय काय नवीन खर्च सँक्शन वगैरे करून घ्यायचं काय? आपलं तर हे याचा याचा हे काय याला तिरडी असं म्हणतात. तिरडी? अरे वा तिरडी. काय लकी आपल्या सोसायटी मध्ये काय नवीन शूटिंग वगैरे करतोय की काय? हा मग आपल्या लकीला डायरेक्टर म्हणून ब्रेक मिळालाय ना, मेन रोल तुझाच आहे. अरे तू चिकणास ना म्हणून. एकदम फायरी रोल आहे. डायरेक्ट फायर वर अभिनय इथे करा. या तिरडीवर पडा. काय लगेच? अरे हा झोपलो. लाईट्स स्टार्ट. कॅमेरा. अरे कोण आहे तिकडे? सायलेन्स या. आता गप्प झोपलोय हा मी. हराम खोर थोत्री पण तुम्हाला नाही. यो लकी चांगलो डायरेक्टर होतो ना. कशावरून?
अहो शिवे चांगले दिता. ऍक्शन. ए उठला 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 उठला. काय चाललंय काय? ना ना ना, तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज म्हणजे सोसायटीत कुणी गचकला की काय? हा तसंच काहीतरी समज. ते ऐकलं कोण? जायला तूच. मी बजा पाणी. तुला चक्कर आली होती. कोण आली? सुगड आले. पाणी दे. अरे ठसका लागेल. लागू दे नाहीतरी मेलेलाच आहे. आबा मी गेलो कशावरून? अरे कशावरून म्हणजे ते यमा तो फोन इलेलो. त्यांनी तुमचाच नाव घेतला महाराजा. यमानी माझं नाव घेतलं. फोन 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 कुणी घेतला होता? फ फ फोन ब ब बाबीने घेतला होता. हो बाबी यमानी काय नाव घेतलं? त्यांनी तुमचाच नाव घेतला राम कुलकर्णी. काय म्हणजे पूर्ण नाव घेतलेलं नाहीये. राम कुलकर्णी म्हणजे राम काका कुलकर्णी असं सुद्धा. आईला नका मला बोंबला. आता कोण बोंबला? आता नक्की राम कुलकर्णी कोण? या लोच्याच तर आपण फायदा उठवूया. कसा काय? अरे या गडबडीत फुल स्कोप आहे आपल्याला. वाशाला पण कळणार नाही. वाशा कोणत आहा? तुझे पप्पा. अरे वासुदेवराव बोलस. काय म्हणालास? वाशा सॉरी म्हण. ओके सॉरी. बाय. नंतर भेटू. बाय. लव्ह यू. घोळ काय ना तो आपण नंतर निस्तरू. पण रामभाऊंची बातमी आधी कामिनी वहिनीनं द्यायला पाहिजे. असं अजून कन्फर्म? असं अजून कुठे? अरे कन्फर्म झाल्यानंतर एकदम धक्का नको ना. चला चला पाच जण जाऊ. पाच जण कशाला आता? अरे पंच म्हणून. अरे पंच म्हणून जाताय का? पंच द्यायला याला मेल्यावर पण जोक. भाऊ केवढे घाबरतात नाही तुम्हासनी? नवऱ्याला असंच मुठीत ठेवायचं असतं. तुला माहितीये हे मला केवढे घाबरतात? केवढे? साधे पत्ते कुटायला जायचं असेल ना, किंवा पार्ट्यांचे प्रोग्राम करायचे असतील, 100 वेळा विचार करतात. मला कसं विचारायचं याचा? ताई म्या बी तुमचं बघून शानी माझ्या नवऱ्याचा असाच बेणबजा वाजवती. करेक्ट. कामी कामिनी वहिनी वहिनी बाहेर या. बाहेर या वहिनी. रत्मा आलीच मी. आलात तुम्ही? आमचे हे कुठे? खाली आहेत. वरती गेले. कळलंय मला सगळं. हा कळलं? हो. अरे बापरे, पण मग तुम्हाला असा धक्का नाही बसला? त्यात कसला धक्का बसायचं? हो ना, रोज मरे त्याला कोण रडे. सांगा पाहू आज कसला वेट ठरलाय? पत्ते कुटायचा कि ओल्या पार्टीचा? नाही नाही वहिनी. आबा मी सांगतो तिला. कामिनी कामिनी वहिनी मन घट्ट करा. अंतकरण जड करा. हृदय नाही हृदय कठीण करा. झालंय माझं सगळं करून पुढे बोला. वहिनी तुम्हाला आता हे मंगळसूत्र घालता येणार नाही. बरोबर बोललात ना. मी काढूनच टाकणार आहे. म्हणजे याच्या ऐवजी की नाही नकली वापरायचं म्हणते. मंगळसूत्र खेचण्याचं प्रमाण किती वाढलं हल्ली. हो की नाही? मी या सांगते. हा सांग सांग. वहिनी तुमका आता हळदी कुंकू समारंभात जाऊ घेऊचं ना. हो मी केव्हाच बंद केले तिथे जायचं. एवढं नटून तटून जायचं आणि वाण काय? कंगवा नाही तर लाडू. शी रॉबिश. एक मिनिट एक मिनिट. मी मी समजू समजावं. चाची रे काय अब अपने मांग में सिंदूर ना भर सकोगी? भतीजी रे भतीजी रे मैं भी यही सोच रही थी. भतीजी रे इस मांग में चुटकू पर चुट मर गए तिकडे मराठीत बोलते. ते काय कुंकवाची मला पण एलर्जी आहे.
टिकलीस बरी टिकते तरी काय शोधते अंडी होती काय ए फिल्मी डायलॉग बंद कर यार वहिनी तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे लग्न करताय की काय नाही नाही माझी नाही तुमची न्यूज माझी कसली न्यूज मस्करीच करताय नाही म्हणजे तुम्हाला वहिनी अचानक धनलाभ होणार आहे धनलाभ कसं काय म्हणजे तुम्हाला रामभाऊंच्या पॉलिसीचे पैसे मिळणार आहे हो ना पॉलिसीचे पैसे का नाही म्हणजे त्यांना काय झालं कुठे ते खाली इकडे पाहिली तुम्हाला पार्ट्या करायच्यात का पत्ते कुठायचे का मी काय म्हणणार नाही तुम्ही करा कामिनी मिनू अगं मी आपण कुठे चाललोय म्हणजे यमाचा फोन आला होता राम कुलकर्णींची विकेट गेली त्यांना ताबडतोब पॅव्हिलियन मध्ये पाठवा एक मिनिट पण राम कुलकर्णी म्हणजे राम काका का राम भाऊ हे अजून कन्फर्म झालेलं नाहीये म्हणजे मला कळलंय राम काकाच जाणार अरे माणसाने स्वतःच्या वयाचा आणि तब्येतीचा विचार तरी करावा हो की नाही असं कुठे लिहून ठेवलंय का कि माणसं अमुक अमुक वयातच मरतात तुझा नवरा बघ दोन जिने चढला की धापा टाकायला लागतो दुर्व कसा सोडतो तोंडात अरे तुमच्या तोंडी कोण लागणार आबा हा सगळं गोळ कसा निस्तरायचा नेता ना वाजवायचंय ना सुरू करू ए थांबे वाजवायची जाम घाई आहे ए कोणी बोलवलं रे तुला लगेच आहे बाईने त्यांच्या शूटिंगला पण मीच वाजवतो ए सुरू करा वाजवा 1 2 3 4 ए देवा ए थांबा थांबा रे अरे बारक्या अरे लग्न नाही मयत झालाय चल जा अजून वेळ आहे उचलायला अजून टाइम आहे मग मी 100 ची मारून येतो साहेब चहा पाण्याचं बघा ना आय माय लव कंट्री साहेब साहेब त्यांच्यासाठी वाजवायचंय साहेब अरे माझ्याकडून नाही जशा मैताला वाजवायचं त्याच्याकडनं घे साहेब द्या ना साहेब असं जॅक वाजवतो पाटीवर बसल्यावर पण तुम्हाला नाचाव असं वाटेल अहो स्मशान कधी आलं आणि चितेवर कधी ठेवलं काय बी कळणार नाही चटका बसल्यावर कळल द्या चहा पाण्याला 100 ची आय माय वाढदिवस आहे का माझा अरे जा रे बाबा तू एक तिकडे दोघातलं कोण गेलं ते कन्फर्म नाही अजून त्या यमाला पण नीट फोन करता येत नव्हता का हा निस्तर राम कुलकर्णी वारलेत म्हणाला असा जंगाट आहे होय सिंपल आहे यमाला फोन करा आणि विचारा तोपर्यंत मी 100 ची मारून येतो चला रे वाजवा या माणसाला इंडियन क्रिकेट टीम मध्ये घ्यायला हवं काय कॉन्फिडेंटली बोलतो तो जातो आणि 100 मारून येतो क्या बात आहे अरे त्याला सुचलं ते आपल्याला सुचलं नाही यमाला फोन करायची आयडिया चला आता यमाला फोन करू आईच्या गावात सोसायटी काय झालं अरे यम आउट ऑफ रेंज आहे यार मग असणारच अरे नरक केवढा लांब आहे आउट ऑफ रेंज असणारच ट्राय कर हॅलो डे डिपार्टमेंट यमराज बोलतोय हॅलो मी आबा अत्रेकर बोलतोय अरे आबा तू लवकर कामाचं बोला इथे एक तर कामाचं लोड खूप आहे इच्छा म्हणजे ए तू काय बाहेरच काय रे इच्छा म्हणालो इच्छा म्हणालो मी युसी म्हणालो युसी चल चल लवकर कामाचं बोल चल नाही काय आहे आमच्याकडे सकाळी डेट डिपार्टमेंट मध्ये फोन आला होता आमच्याकडचे राम कुलकर्णी वारले म्हणून पण लपडा काय माहिती आहे ना आमच्या सोसायटी मध्ये दोन दोन राम कुलकर्णी राहतात आता तुम्ही असं करा
मैताच्या बापाचं नाव सांगता काय? ते मैताच्या आईला विचारा. ऍक्च्युली काय आहे, मैताचं नाव हँड रिटन रजिस्टर मध्ये आणि ते लिलीच्या ड्रॉवर मध्ये आणि लिली अजून आलेली नाहीये आणि लोड शेडिंग मुळे कॉम्प्युटर पण बंद आहे सध्या. तुम्हाला जरा 5-7 तास होल्ड करावा लागेल. काय 5-7 तास? मग जरा होल्ड करा. ओके सर, काय हे? अब म्हणाला होल्ड करा म्हणून मी तुला होल्ड केलं. 5-7 तास थांबावं लागेल बोलतो. हॅलो काय? हॅलो हा हॅलो, काय रे कुपळे लावला? मला वाटलं डेड झालं की काय तू? डेड कसा होणार, तुम्ही केलं तर होणार ना. अरे बाबा तुला नाही रे, मी ते फोन बद्दल बोललो. MTNL. आणि त्या MTNL मध्ये पण यम आहे ना. जोक करतो रे तू, सॉलिड टाइमपास दिसतोस तू. तुला वर घ्यायला पाहिजे. वर वर नको. का 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 यम बोलतो का? तुमच्या बाजूला जो माणूस आहे ना त्याला वर पाठवा. नको नको, वर 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 नको, आम्ही दोघं इकडेच बरोबर. आओ यम साहेब, दुसरा काय रस्ता आहे काय? म्हणजे तो ड्रायव्हर फोडताना येणार. अरे काय येडा आहे का तू? अरे त्या बाईचं ड्रॉवर फोडलं ना तर आमच्याकडचे श्रीमुक्तीवाले मला फोडते. दुसरा काय शॉर्टकट? नाही नाही, नो शॉर्टकट. हवं असेल तर तुम्ही स्वतः कन्फर्म करा, नाही तर ती बाई आल्यावर कन्फर्म करून मी तुम्हाला कळवतो. ओके चल चल, फालतू टाइपस नको. चल काय झालं? कट केला. रेशम डार्लिंग, पॉवर आली ना की मी तुला ईमेल कसा करायचा ते शिकवेन. फिमेलला ईमेल शिकवायला खूप मजा येते, यु नो. नॉटी बॉय. यम बोलतो तुम्हीच कन्फर्म करा. आता कन्फर्म कसं करणार डॉक्टर? कुठल्याही डॉक्टर कडनं कन्फर्म करून घेऊया. डेथ सर्टिफिकेट सुद्धा मिळून जाईल. डॉक्टर पानसर रे उत्तम आहेत. नको नको, डेथ सर्टिफिकेट साठी एवढ्या लांब जायची काय गरज आहे? इथे जवळ कुठला डॉक्टर नाही. अहो कोण मेला ते कन्फर्म करायला? चांगला डॉक्टर कशाला पाहिजे? डॉक्टर पानसर रे स्वस्तात पटतील. आली बाबा वे. चला चला वे, लवकर चला. आईच्या गावात आयलंय. ऍम्ब्युलन्स कोणी मागवली यार? मी मागवली. सगळं कसं सागर संगीत व्हायला पाहिजे ना. अरे चला, झाली सगळी तयारी. बॉडी कुठे दिसत नाही? अरे बॉडी अजून कन्फर्म व्हायची आहे. हा म्हणजे? हे बघ तुला नाही कळणार, तू जाऊन गाडी चालू कर. हा वाटे तुला सांगतो सगळं. जाताल सगळं लक्षात आहे का? काय सांगितलं? काय लक्षात आहे? काय नाही, त्याला सांगितलं मैत्याचा भाडा आहे ना, पैसे कमी घे. काकू वहिनी तुम्ही दोघी कशाला येत आहे? काय आहे, पहिले कोण मेलाय ते मी कन्फर्म करतो, मग फोनवरून तुम्हाला कन्फर्म करतो, मग तुमच्या नातेवाईकांना फोनवरून कन्फर्म करायला. घरात कोणीतरी पाहिजे का नको? आणि बहिणी तुम्ही धीर सोडू नका. अजून कन्फर्म झालेलं नाही. रामभाऊ अब्या पहिल्यांदा हा रामकाका कुलकर्णी नावाचा बोर्ड काढून टाक आणि त्या ठिकाणी रामभाऊ कुलकर्णी नावाचा बोर्ड लाव. अब्या असा बोर्ड अजिबात लावायचा नाहीये. लावायचा नाहीये म्हणजे? चालणार नाही. लावायचं आहे. लावायचं नाही, लावायचं आहे. कुठे कन्फर्म? कुठे झालं कन्फर्म? केल्यानंतर त्याच्या नावाचा बोर्ड चिकटवू. थांबा जरा. आता कस? आत्ता बोर्ड काढलाय, कोण मेला ते कन्फर्म झालं ना की लगेच त्याच्या नावाचा बोर्ड चिपकवू. चालेल? नाही पण तुला सांगतोय मी, रामभाऊ कुलकर्णी नावाचा बोर्ड ताबडतोब बनवून घे. तुमचा बोर्ड बनवण्याचं सुद्धा कारण नाहीये, ऑलरेडी तयार आहे. तू थांबा, नंतर कन्फर्म करूया म्हणून बोललो ना आता मी. चला चला गाडी. मी इथेच थांबतो. याच्या दोन काकू आहेत ना, त्यांचं सांत्वन करायला कोणीतरी पाहिजे ना. मी इथे थांबतो. नाही म्हणजे काय, तू गेल्यानंतर त्या दोघी पैकी एकीच सांत्वन करायला कुणीतरी सिनियर माणूस नको का? नाही म्हणजे तू येई पर्यंत रे. बोलवतो तुला. चल चाट कर. चल चल चल. झालं. तुला डॉक्टर पानसरे माहिती आहेत ना? माहिती आहेत ना, आता फक्त पेट्रोल टाकलं की झालं. अरे येताना टाकून आणायचं ना बॉस. अहो गाडीत टाकलंय, माझ्या पेट्रोलची वार्ता करतोय. काय ऍम्ब्युलन्स मध्ये पेट्रोल टाकलं की ऍम्ब्युलन्स चालते, आणि माझ्यात पेट्रोल टाकलं की मला ऍम्ब्युलन्स चालवता येते. चल 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 आता लवकर चल. चला
कसा आहे केक? मस्त. आणि डेकोरेशन? खूप छान. लकी, खूप उशीर झालाय, आता आपण घरी जाऊया. पप्पा आले तर खूप कटकट होईल. तो वाशक इतक्या लवकर घरी येत नाही, कळलं ना? ए, काय म्हणालास? तुझे परमपूज्य पप्पा इतक्या लवकर काही घरी येत नाही. त्या अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला चपटी दिली आणि मस्त बाटलीत उतरवला. पाटील, त्या जेफ्री आणि बाबीला बोलव ना, मेंडिकोट खेळूया. विचारलं मगाशी, नाही म्हणतात ते. आत नाही जाशील आणखी. बरं, काय झालं का गाडीला? अहो तेच तर शोधतोय ना. अरे अरे, अर्धा तास झाला, आजच्या दिवसात रिपेअर होणार आहे का? अहो फॉल्ट भेटल्या बिगर गाडी रिपेअर कशी होणार? अरे एवढा काय करतो आता? घ्या, तुम्ही शोधा. नाही, तुम्ही करा, तुम्ही करा. काय थांबा जरा, काय स्टार्टर मारून बघतो. यायला माझ्यावर आंबा पाडत होता. ए आंबा, आबा आबा, कैरी होईल आंब्याची. गपरे गपरे गपरे, चल बोलस. अरे काय माणूस आहे, अरे चपटी पडली तुला. चला डॉक्टरांच्याकडे जाऊया. अरे सगळ्यांचं काय काम आहे, काय गाव जेवण आहे काय? मी आहे ते. तू कशाला आता बोंबलायला तिकडे? असं काय, मी अध्यक्ष असेल. अध्यक्ष, डॉक्टर 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 ओ डॉक्टर, काय पाहिजे? कोण तुम्ही? कोण कोण? काय चाललं होतं? काही नाही, माशांची हार्टबीट तपासत होत. नाही जाऊ नका, जाऊ नका. अहो पहिल्यांदाच आला तुम्ही. या या या, बसा 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 बसा. बरं बरं सांगा, काय प्रॉब्लेम काय आहे? अहो डॉक्टर, एकदम सिरियस मॅटर आहे. काही काळजी करू नका. हो अहो, वर पोहोचलेल्या माणसांना सुद्धा वाचवलंय मी. सांगा कोणाला वाचवायचंय? अहो डॉक्टर, वाचवायचं नाही, पोहोचवायचं आहे. पोहोचवायचंय काय डॉक्टर? या दोघांपैकी एक जण मेल आहे, त्यातला नक्की कोण मेल आहे हे कन्फर्म करायचं. या दोघांपैकी ना तुम्ही गेलात? काही कल्पना नाहीये ना. बरं ठीक आहे, तुम्ही गेलात ना? माझं पण तसंच आहे. मग असं करायला पाहिजे, तपासायला पाहिजे. नाही, 200 रुपये द्या, 200 रुपये. 100 रुपये प्रत्येक जगाचे. काय आहे, काही काही पेशंट पळून जातात. हे पूर्वी त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना पकडून आणायचो, पण आता या वयात नाही जमतो, धाप लागते. देतो 100 रुपये काढा, 100 रुपये काढा, 100 रुपये काढा. मी पण कॉन्ट्रीब्युशन हे घ्या. बरोबर आहे, त्याच्यात काय बघताय आता? चला तपासायला चला. ओ डॉक्टर, आता कन्फर्म सांगा ना नक्की कोण मेलाय ते.
थांबा हो, जरा धाप लागली. त्याला डॉक्टरचा नंबर लागतो की काय? पाणी पितो, पाणी पडलंय. चला हरकत नाही, मी लिहून देतो, टेस्ट लिहून देतो. पूजा पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी. हो. डॉक्टर मिसेस उषा पानसरे. माझी बायको. पुढची टेस्ट काय? पुढची ब्लड टेस्ट. ब्लड टेस्ट, ब्लड टेस्ट. डॉक्टर पी डी पानसरे. माझा लहान भाऊ आहे. पुढची टेस्ट काय? पुढची एम आर आय. डॉक्टर डी पी पानसरे. माझा पुतळी आहे. बरं, पुढची टेस्ट? सिटी स्कॅन. सिटी स्कॅन. आणि इकडे काय? तुम्ही जरा बघा ना प्लीज. कुणाचं नाव फुटलंय ह्याच्यात? काहीतरी चुकलंय का? डॉक्टर ए पी शर्मा. अवे, तुमच्या कुटुंबातले दिसत नाहीत. नाही, बाहेरचे आहेत. चला, एक तरी बाहेरचा निघाला म्हणजे. या या, एवढ्या टेस्ट करायच्या? हो, असं करा, या टेस्ट आहेत ना, या करून आणा. मग दोन तीन दिवसात मी तुम्हाला सांगतो कोण मिळाय ते. आवाहो डॉक्टर, दोन तीन दिवस थांबायला वेळ नाही, एकदम घाई आहे मला, मॅटर एकदम अर्जंट आहे. नाही, द्या ना रिपोर्ट, आज संध्याकाळपर्यंत द्या ना तुम्ही रिपोर्ट. एवढं अर्जंट आहे? हो, ठीक आहे, काय करूया. एक एक आयडिया आहे, दोघांना फाडूया. म्हणजे काय की त्याच्यात ऍडव्हान्टेज आहे. जो मेलाय ना, त्याच अनायसे पोस्टमार्टम होईल. आणि जो मेलेला नाही, त्याला शिवून मी तुमच्या ताब्यात देतो. काय? डॉक्टर बघता काय? काय चाललंय? क्रिकेट काय खेळायचंय? मला सांग काय ठरलं, कोण पोहोचणार यांच्यापैकी? अरे डॉक्टर, तीन दिवसांनी कन्फर्म करणार आहे. वेस्ट ऑफ टाइम. मग आता 200 रुपये गेले आणि वर पेट्रोल, घाटा झाला. काही एक घाटो झालेलो ना असा. मी सगळा वसूल केलाय. तुला काय कामाचं? आमचं मेवणं मेडिकलला आहे, त्याला जाऊ दे. आता पुढे काय करायचं? अबानू, हायवेच्या पलीकडे एक जबरदस्त तांत्रिक मांत्रिक राहतो, त्याच्याकडे जाऊया. तो नक्की सांगतो कोण मयत असा तो. मला जाम भीती वाटते रे त्याची. मग तू असा कर, आम्ही तांत्रिकाच्या गोहेत जाताना तू गाडीत बसायला राहू, आम्ही जातो. चालेल. भाई, गाडी आली त्यांची. चला थांबव त्यांना. भाई काय मुंबई बंद आहे काय? भाईचा बंद आहे, वापस जायचं काय? चला. नाही पण काय झालं काय भाई? चला. अरे ए आबा, तुला आपण लई मानतो. मानतो का नाही? अरे मग हा आपला इन्सुलंट आहे ना, ऐका नाही? कसला इन्सुलंट? गल्ली मध्ये आपली वट चालते. चालते का नाही? हा म्हणजे काय भाई? कोणत्या पण घरी पूजा असू दे, शादी असू दे, बारसा असू दे, सगळ्यात पहिला इन्व्हिटेशन आपल्याला येते. येते का नाही? म्हणजे काय भाई? मग इथं आपला इज्जतचा फलुदा झाला, झाला का नाही? म्हणजे काय झालं काय भाई? फालुदा झाला, बोलतो ना मी. नाही, तोच इज्जतचा फालुदा कशामुळे झाला भाई? अरे गल्ली मध्ये मयत झाला आणि मला खबर नाही. हाय का नाही? अरे तेच बोलतो मी, हाय का नाही? म्हणजे मयत झाला ही खबर पक्की आहे, पण मयत कोणाचा झाला ते अजून कन्फर्म नाही ना भाई. म्हणजे रामभाऊ की रामकाका हे अजून ठरायचंय. म्हणजे अजून कन्फर्म नाही झाला, पण एक मयत नक्की आहे ना. हा, एक मयत नक्की आहे. मग ये आबा, एक काम कर. बोला भाई. हे मयत नक्की झाली ना का, ताबडतोब मला फोन कर. ओके. आणि तुमच्या इकडे काही शोकसभा बीकसभाचा काय पद्धत आहे का? नाही मैताक अग्नी सुद्धा तुमच्या हस्ते देणार. राग गेला ना भाई? ठीक आहे, चल जा रे. चल 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 भाई.
ठीक आहे चल भाई 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 चला 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 हा ठीक आहे चल ए चल गाडी काढ चल 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 लवकर बांधाना बोला ए गाडी आट्यावर गेलाय हा चल लवकर हॅलो हॅलो विजू मी आई हॅलो हॅलो आई ऐकू येत नाही का हॅलो अरे देवा काही ऐकूच येत नाही आहे स्पीकर फोन ऑन करायला लागेल हॅलो विजू हाय बोल तू एवढ्या रात्री अरे तिथे दिवस असेल नाही का हा बोल बोल अरे हे गेले काय बाबा गेले हो व्हेरी सॅड पण आई तुम्ही माझ्यासाठी काय थांबू नका कारण काय ना मला एक महिना इथनं तिथे येता येणार नाही ग तसं नाही रे म्हणजे अजून कन्फर्म नाही झालंय अजून कन्फर्म झालं नाही म्हणजे त्यांना त्या डॉक्टर कडे नेलंय त्यांना म्हणजे त्यांना आणखीन राम भाऊंना आता राम भाऊंना कशाला अरे काय झालं माहितीये का ते की नाही यमन ओ आय सी बघ ना टेन्शनच आलंय रे यांना वाचवायला पाहिजे आधीच बिल्डिंगच्या रिन्युएशन साठी पैसे उभे करायचे त्यात मेला हा प्रॉब्लेम भक्तियोगचं रिन्युएशन ग्रेट अरे घरटी 5 लाख रुपये सांगितलेत 5 लाख मग आई तुझ्याकडनं ना ते पैसे घेणार नाहीये अगं मी कुठे म्हटलं मी पाठवतोय म्हणून मी हे म्हणतोय की मी पुढच्या महिन्यात आणखी एक बंगला घेतोय ना इट्स इम्पॉसिबल फॉर मी तशा त्यांच्या एफडीज आहेत रे पण त्या मोडाची त्यांची तयारी नाहीये पॉलिसी आहे पण त्याचे 15 लाख रुपये पुढच्या वर्षी मिळणार आहेत आई या सगळ्यावर एकच सोल्युशन आहे बाबा जर गेले तरच तुझे सगळे प्रॉब्लेम सुटतील अरे विजू काय बोलतोस काय तू बाबा जर गेले तर त्यांच्या पॉलिसीचे 15 लाख तुला आत्ताच मिळतील शिवाय एफडीआर चे पैसे सुद्धा तुला वापरता येतील मग तू आता बाबांना सेव्ह करायला जाऊ नकोस त्यांच्या मरणातच तुझं हित आहे अरे पण तू हे म्हणतोस ते सगळं बी प्रॅक्टिकल आई बी प्रॅक्टिकल अँड थिंक अरे पण विजू अगं तू त्यांचा सुद्धा विचार कर थिंक ऑफ हिम अरे पण म्हणूनच तर वाटतंय ना ते वाचावेत अगं आई असं पटकन जाण्यातच त्यांचं सुद्धा भलं नाही का किती हाल होऊ शकतात ओल्ड एजला आता ते गेले ना तर बाबा लकी ठरतील म्हणजे मला सांग आजारपण नाही बिछाण्याला खेळून राहणं नाही दुसऱ्यावर डिपेंड नाही लकी काय हा पण आई पहिल्यांदा त्या सगळ्या पॉलिसीज आणि एफडीज बाबांनी तुझ्या नावाने नॉमिनेट केल्यात की नाही हे आधी पाहून घे ताई समधी का मा आटपली मी आई येऊ हा ये ताई एक बोलायचं होत काय नाही म्हणलं पगाराला 4 दिवस राहिलेत तवा आजच पगार दिला तर बरं होईल 4 दिवस आधी का 12 दिवस पगार लांबणीवर पडायला ना ग थांबा पळू नका इकडे या मला माहितीये तुम्ही ते कशाला आलात ते या दोन राम कुलकर्ण्यांपैकी कोण मिलाय ते कन्फर्म करायला आलाय तुम्हाला कसं कळलं मी तांत्रिक आहे मला सगळं कळत या दोघांच्या आत्म्यांना मी खाली बोलवणार आहे ज्याचा आत्मा खाली येईल तो मेला येणार रे राम कुलकर्णीच्या आत्म्या येणार रे
माझी पावर माहिती आहे. अरे लवकर ये. लवकर ये. श्री राम कुलकर्णी. म्या राम कुलकर्णी. ताई तुमच्यासाठी खुश खबर आहे. हे बघ, तू आज किती खुश खबर दिलीस ना तरी मी खुश होणार नाहीये. तुला माहिती आहे ना गो रकमे, माझं कुंकू आज केव्हाही फुसलं जाईल. नाही जाणार. कशावरून? कारण राम काकांनी मरायला तयार व्हावं म्हणून चीमा काकू सतत प्रयत्न करणार आहेत. काय? हा, तिने तिचा विचार बदलला कसा काय? पॉलिसीच्या पैशांसाठी. रकमे? हा अग, हे पहिलं मला कधी सुचलं? म्हणजे आमच्या यांच्या सुद्धा आहेत ना 4-5 पॉलिसी. चला चला. काय गे मरता मरता वाचलो समजी. हायला वाचलो यार. अरे कुठले कुठले राम कुलकर्णी कधीच्या काळचे, सगळे बाहेर पडत होते त्याच्यातनं. खाली फुटचा टाइमपास केला यार. तेच तर बोललो. काय काळजी करू नको, मी सगळा वसूल केलेला असा. हे बघ आता डॉक्टरच्या वस्तू तू पाठला दिल्यास ना, या वस्तू मला दे. तुम का भाई, हे घेऊन टाका. हे कुठे? मी आलो. बोर्डाची तंत्रली बघ, घायची लागली त्याला. अहो काय कसली लकीन, त्यांका उल्लू बनवलेला असा. म्हणजे ते घराकडे गेलेत, सपना घरात असा की नाही त्या बघू. अगं बघ ना, काय गंमत आहे, कोण गेलंय तेच कळत नाहीये. हे आले, आता नक्की कळेल कोण गेलंय ते. हो हो, मी तुला फोन करून कळवते. अहो काय झालं, काय ठरलं, कोण लटकलं? मी. अरे काय कुठे काय, फुकटचा टाइमपास चालू आहे. जेवण आहे ना? हो, आज तुमच्या आवडीची भाजी बनवली आहे. सपना नाही, अभ्यास कर. हा, कोणाची गप आहे माझी ती. ए जेफ्री टाक ना. राणी. काय काय ठरलं? काय ठरणार, तो डॉक्टर म्हणला 3 दिवसानंतर सांगतो. त्या मिरॅकल बाबाकडे गेलो तर हा सगळा गोंधळ. हे बघ तू घाबरू नको, अजूनही आपल्याला होप्स आहे. तसं नाही हो, पण काय ना की कसं आहे ना, आपलं आयुष्य तर आता निघून गेलेलं आहे. आपला विजू डॉक्टर झाला, अमेरिकेत गेला, सेटल झाला. हो ते मात्र खरं आहे. हो ना, पण तसं राम भाऊंचं नाहीये ना. रामाचं काय? अहो त्यांचा बबडू अजून कॉलेजमध्ये. मला की नाही, मला कामिनीची खूप काळजी वाटते हो. त्यांची काळजी करू नको ग, आपली काळजी कर ना. स्वतःची काळजी तर सगळेजण करतातच, पण दुसऱ्याचा जो विचार करतो तोच खरा संत. अगं आपण संत नाही, आपण कुलकर्णी. गप बसाव. दुसऱ्याच्या आनंदासाठीच त्याग करण्याचाच जीवनाचा सार आहे. कामिनीसाठी मी कामिनीसाठी मी स्वतःच हृदय दगड बनवून तुम्हाला विसरायला तयार आहे. प्लीज मला सहकार्य करा. अहो आपल्या मनाचा मोठेपणा सिद्ध करण्याची हीच तर खरी वेळ आहे. अहो अहो, अरे वहिनीला बसू दे ना यार. आला मला की नाही, जरा तुमच्याशी बोलायचंय. कामिनी. मिनू मिनुटली. चुकले ग मी सकाळी, चुकले. खूप स्वार्थी वागले मी. खर तर तुझ दुःख खूप मोठ आहे. अग तुझा भाऊ बाबडू अजून कॉलेजात जातोय, त्याच सगळं व्हाय जायचंय. आमचं काय चालय सगळं आता? कामिनी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी मी त्याग करायला तयार आहे कामिनी. बहुतेक राम काका स्वतःच्या अंगावर घेत आहेत मरण. ग्रेट, फार मनाचा मोठेपणा आहे तुमच्याकडे, फार मोठेपणा आहे. खरंच बघितलं कसा मनाचा मोठेपणा दाखवला. मग आपण सुद्धा आपला विवेक वापरायला हवा. म्हणजे म्हणजे अहो असं काय करताय पहा ना जरप्पा, चिमा काकूच्या वयाकडे जरप्पा. अहो या वयात त्यांना राम काकांचा धक्का सहन होणार आहे का? नाही म्हणजे राम काका जाण्याचा धक्का सहन होणार आहे का? आपणच माघार घेऊया, चला पडा बघू. आबा आबा यांची तयारी करूया. चला औषिक खावरान आबानु सीन बघा, ह्या दोघी जणी स्वतःच्याच गोवाच्या मरणावर टपली आहेत. नाही नाही या दोघीसनी बी त्यांच्या नवऱ्याच्या पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत ना म्हणून. ए तू गप गा, अहो तुम्ही पडा बघू. बघा तर खरं तिरडी किती छान सजवली आहे ती. वा वा काय ऍक्टिंग करते बघा चिमा काकू. आमचे हे गेले आणि ही म्हणते हिचेच हे गेले. पास वैनी किपिटा मेलीला आमचं चांगलं झालेलं जरा पण बघवत नाही. तुम्ही गप्पा बसाव. फाईट 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 वैनी फाईट फाईट. चाल चल वाट पा तुझ्या रामाच्या मरणाची. आमचे हेच गेले. अरे इतके दिवस मी हालात काढले, जरा कुठे चांगले दिवस येणार. तर ही आली लगेच मध्ये स्वतःच्या नवऱ्याचं घोडं धामटवत. अगं ताई काय झालं मांडायला? काय झालं हे आता आले इथे उभारा म्हणजे कळेल काय झालं. काय काय नटवे मी काय स्वतःच घोडं दामटलं. सोच कुठली चाची चिकू. ए चिमा काकू तुम्ही दोघी घरी जाऊन थांबा बघू. चला तुमची इनिंग झालेली आहे. तुमची लाटरी फुटली का तुम्हाला बोलवू. बेस्ट ऑफ लक कामिनी, बेस्ट ऑफ लक कामिनी वहिनी. चला 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 काय लढाई रंगली होती ना सावित्री वरचे सावित्री. मॅच चालू झाली असेल मी आपलं जातो. चला हे बॅटिंग कोणाची आहे? सचिनची. चला समजे जण जाऊ. दोघांचं काय करायचं? अरे सचिन आऊट झाला ना मग परत येऊ आणि ठरू. बघितलं सर आम्या अजून फैसला व्हायचाय आणि हे लोक मॅच बघायला गेलेत. हो ना, आणि फैसला तरी काय होणार आहे देव जाणे, तो तरी काय जाणे कोण जाणे. पण मला एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटते बर का राम काका. कुठल्या? इतर वेळेला म्हणायचा राम्या तुझ्यासाठी अगदी जानही हजर आहे. मग आज काय झालं? राम्या या जगात प्रत्येक माणूस आहे ना मुखवटे घेऊन वावरत असतो. आतापर्यंत तू पाहिलास तो माझा मुखवटा. कसोटीचे क्षण येतात ना तेव्हा हे मुखवटे गळून पडतात. माझ्या बाबतीतही तसंच झालंय. आज माझा असली चेहरा तुझ्या समोर आलाय असं समज. कशाला उगाच टाइमपास करताय? अरे वा तयार आणि भिडा मरणाला. मरण असं अंगावर घ्या आणि त्या तिरडीवर झोपाव. आता मरण म्हणजे काय तुला शाल नाही तर चादर वाटली अंगावर ओढून घ्यायला. निघालात थोडक्यात काय तुम्हीही शेवटी दरपोकच निघालात. अरे मरणाची भीती कुणाला वाटत नाही. तू म्हणालास मी मरतो म्हणून. ती माकडणीची गोष्ट आठवते ना? अरे स्वतःच्या जीवावर बेतलं तेव्हा माकडणीने आपलेच पिलू आपल्याच पायाखाली घातलं आणि आपला जीव वाचवला. माकडणीचं काय काढलं मध्येच? अरे जीवावर बेतल्यानंतर माणूस पोटच्या पोराचा सुद्धा बळी द्यायला मागे पुढे बघत नाही. तिथे तुझी आणि माझी काय व्यथा आणि तू कोण आणि कुठला. मला मरणाची भीती वाटते. आता ही मरणाची भीती म्हण नाही तर जगण्याची आसक्ती म्हण. पण ही आसक्तीच माझ्या मनाच्या कप्प्यातून तुझ्या विषयीच्या कणवेला दूर सारतीये राम्या. अरे सचिन पहिल्या ओव्हरला गेला, काय झोपला होता काय तू? बघ अरे मी सांगतो सचिनची विकेट आजकाल ना हे बॉलर नाही अंपायर लोक घेतात.
असा माझ्या डोक्यात गेला होता ना काल, असं हात वर केला, मला येत कान पडत नाही आता. अरे बाबा ते जाऊ दे, या तिरडीचं काय करायचं बोल. आता ही उचलायची नाही का आपल्याला, आपल्याला थोडा व्यायाम करायला पाहिजे. चला चला वॉर्म अप करूया. चला 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 ऍक्शन काय, चल तू पण कर, चल कर. बघितलं श्राम्या, निघालेत आपल्याला पोचवायला, पण उत्साह बघ, वॉर्म अप चाललाय मॅच सारखा. जणू काही आपली विकेट यमानी नाही यांनीच काढली. ते वार मागचं सोडा, ही दीड कोणी उचलायची तर नंतर बघू, पण आधी मेलय कोण हे कन्फर्म नको व्हायला. यमाला फोन करूया की मग. नको नको फोन नको, त्यालाच बोलूया इकडे, त्याच्याशिवाय हा लोचा सुटणार नाही. बरोबर मग एक काम करूया, सगळ्यांनाच बोलूया ना. पण जेफ्रेला बोलून फायदा नाही. अरे मॅच संपल्याशिवाय तो येणार नाही ना. बोलूया, पहिली आग मी मारतो. सीमा का ते बघे, राम राम जोडी बघ. अरे यांना पण बोलायला पाहिजे. यमाचा धावा करूया, 1 2 3 4. यमा 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 लवकर ये रे यमा, यमा 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 लवकर ये रे यमा. रेशम पाणी आण पाणी. अगं पाणी आण पाणी. सर 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 पाणी. सर 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 काय होत आहे? आर यू ओके सर? आर यू ओके? नो आय एम ओके, थँक गॉड. अरे कोणीतरी धावा करत आहे. धावा करत आहे सर? स्कोर बघा ना किती झालाय ते. धावा करते म्हणजे तसं नाही ग, कोणीतरी माझी आठवण काढतय. कोण काढतय तुमची आठवण सर? भक्तियोग सोसायटी वाले. मला तिकडे जायला हवं. जीवाची मुंबई करायचा हाच चान्स आहे. रेशम तू रेडी रा फक्त. इशा मी आलोच. बाय. दटकन दटकन पटकन ये सोडव रे आमचा लोचा. गुड आफ्टरनून सर. व्हेरी गुड आफ्टरनून सर. सर खाली लोचा झालाय सर. लोचा? यू डोंट नो लोचा? नो सर. खाली राडा झालाय सर. राडा? अहो काय भाषा तुमची. हां सर. सर खाली प्रॉब्लेम झालाय सर. ते भक्तियोगवाले माझा धावा करतायत, मला जावं लागणार डेप्युटेशन साठी. हो आणि सर प्रॉब्लेम मोठा आहे. अरे बापरे. त्यामुळे मला असिस्टंटला घेऊन जावं लागणार सर. मिसेस ढमढेरेंना घेऊन जा. ढमढेरे नको सर. का ढमढेरे नको? पण का सर? त्यांना बीपीचा त्रास आहे. हो हे काय असा अटॅक येतो सर त्यांना? असा? हो. अरे बाप. नको 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 नको. सर रेशम आहे सर. रेशम? कोण रेशम? माझी पी ए सर. हो तिला घेऊन जाऊ. ओके घेऊन जा. व्यवस्थित हँडल करा. राम कुलकर्णीचं प्रकरण ते व्यवस्थित हँडल करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हे काय? नाही थँक्यू सर. नको एस टी डी, नको एस एम एस, ईमेल नको रे तुला. मिळेल पिझ्झा, मिळेल पराठा, मिळेल हुक्का तुला. थांबा 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 थांबा. हा लोचा तुम्ही कोण? अरे मीच धावा आहे. मीच हवाय ना तुम्हाला. अरे मी यम. अरे हा कोण आला बघा आता. खोटं बोलायचं नाही बॉस, माणसासारखा माणूस दिसतोस तू. तू काय यम आहेस काय? ठीक आहे मग आता माझं खरं रूप तुम्हाला दाखवतोच. दाखव दाखव. सॉरी सॉरी भाई. सॉरी सॉरी यमदेवा. काय तुमच्या बरोबर तुमचा रेडा नाही ना, म्हणून मग आमचा विश्वासच नाही बघा. रेडा रेडा आहे ना माझ्या बरोबर. थांब दाखवतो.
बघा इकडे. हा माझा रेडा आणि ही माझा रेडा. रेशम डार्लिंग रेडा. मिस्टर यम सर, तुम्ही एवढ्या लांबून आलाय, माझं ऐकता का? माझ्या घरी चला, छान चहा घ्या, फ्रेश व्हा आणि उरलेला तांबूरका. सर जरा एक मिनिट. काय आंटी? आंटी नकार म्हणून सांग. सर आला हा तर थोडस माझ्या घरी जेव, मगच या कामाला हात गेला हो की नाही? सर माझ्याकडे चला. ए चिकडले, जास्त मस्क मारू नकोस. ए काकुटली, तुझं काय चाललंय? लोणी लाव ना. चिकुटली काकुटली, ही कुठली नाव? नाही भाई, यमदेवा. हो यमदेवा, मी सांगतो. चिकुटली म्हणजे चिमा काकू आणि काकुटली म्हणजे कामिनी वैष्णवी. हे बघा चिकुटली काकुटली, मी आता ऑन ड्युटी आहे, त्यामुळे मी आता काही सुद्धा खाऊ पिऊ शकत नाही. ते ठीक आहे सर, पण एक लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्याचं नाव राम काका कुलकर्णी. ओके ओके. अजून एक लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्याचं नाव राम भाऊ कुलकर्णी. अच्छा अच्छा, वाचवायचं आहे ना? पोचवायचंय. काय म्हणाले, आपल्या नवऱ्याला पोचवायचं म्हणाले? बघा ना यमदेवा, कलियुग आहे. आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं. हे बघा, एका केसला एवढा टाइम देता येत नाही. ओके, एक तर कामाचा खूप लोड आहे. यमदेवा, मग आम्ही करायचं काय ते तरी सांगा ना. मी माझी पॉवर तुम्हाला डेलिगेट करतो. या केस पुरता तुम्ही सगळे यम बना. या दोघांमधल्या कोणाला घालवायचे तुम्ही ठरवा. हो तुम्ही ठरवाल तो मी आला. हो पण तेच तर आम्हा सगळ्यांना ठरवता आलं नाही ना, म्हणून तर साहेब तुम्हाला खाली बोलवायला लागलं. आम्ही कसं ठरवायचं ते सांगा तुम्ही. हे बघा, तुम्ही सगळ्यांनी मिळून एक कमिटी स्थापन करा. मेजॉरिटीने डिसिजन घ्या, पण संध्याकाळी 6 पर्यंत एकाला वर पाठवा, नाहीतर तुमच्या सगळ्यांचे डेथ वॉरंट काढेन. लवकर चले मागे बचल. बोल बोल, कुठे फिरायला जायचं? सर फिरायला तर जाऊया आपण, पण आधी हे सांगा की तुम्ही तुमचा अधिकार त्यांना दिला. याला डेलिगेशन ऑफ पॉवर म्हणतात. हो तेच ते, पण का दिला? हे मॅनेजमेंट स्किल आहे रेशम. आपण आपले अधिकार लोकांना देऊन त्यांच्याकडून आपण आपली कामं करून घ्यायची आणि आपण आराम करायचा. You're great sir, you're simply great. आणि तुला पृथ्वीवरच्या लोकांची गंमत सांगू का? तुम्हाला अधिकार देतो म्हटलं की ते लोक गाढवासारखी कामं करतात. सर पण त्यांचा डिसिजन आपण मान्य करायचा. अरे राम काका मेले काय किंवा राम भाऊ मेले काय, आपल्याला काय फरक पडतो? एक माणूस वर नेल्याशी मतलब. वा 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 वा, यू आर द बेस्ट, यू आर सिंपली द बेस्ट. अच्छा सर कुठे जाऊया फिरायला? ते सु तुला कधीपासून विचारतो. तुम्ही जिकडे न्याल तिकडे. ओके लेट्स गो. लेट्स गो. अरे टाइम पास करू नका ना यार, एक तर आपल्याकडे वेळ कमी आहे माहिती आहे. हा बरं, राम और राम तुम्ही जरा या या. कसले वाटवताय? बसा बसा. तर या कमिटी समोर 8 सद्गृहस्थ आपापली मत मांडतील. बाबा 8 कसे, कमिटीवर 9 मेंबर आहे. कसे काय? नाना मेंबर 9 आहेत, त्यातले 8 सद्गृहस्थ आहेत. आब्याने स्वतःला सद्गृहस्थांमध्ये नाही पकडलंय. आबा माझ्या 2 सूचना आहेत. कुठल्या? पहिली म्हणजे बाबी कमिटीचा अध्यक्ष आहे, त्यामुळे त्याला मत मांडता येणार नाही. सूचना नंबर 2, आपल्या कमिटीवर सगळे पुरुष सदस्य आहे, तेव्हा माझी आपल्याला नम्र विनंती आहे की कमिटीवर कामिनी वहिनी, चीमा काकू आणि बोडस वहिनींना पण घेण्यात या. या गोष्टीला माझं ऑब्जेक्शन आहे. या वटसावित्र्या आमच्या मरणावर टपल्या. हो ए महिला नको, आपल्याला आजचा निर्णय घ्यायचा नाही यार. मग चला चला बर. नाना या. मी
बंधू आणि भगिनींनो, मत हा रामभाऊच्या पत्नी कामिनी वहिनी या तरुण आहे आणि राम काकांच्या पत्नी चिवा काकू म्हातारे. तुम्ही म्हातारे, तुमची बायको म्हातारी. माफ करा, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की चिमा काकू या कामिनी वहिनींच्या मानानं जरा वयस्कर आहे, चालेल ना? ओके, यू मे प्रोसीड. तर मला असं म्हणायचं आहे की पती निधनाचा हा भयंकर धक्का कामिनी वहिनी तरुण आहेत त्यामुळे त्या सहजपणे पचवू शकतील. तेव्हा माझा असा निर्णय आहे की या रामभाऊचीच घंटी वाजली पाहिजे. आता नेक्स्ट पाटील वा कातील आणि चालवा एखाद्या बकऱ्यावर सुरी. चला म्हणजे बघा, हातामध्ये 12 पान भूक असावीत आणि 13 पान कंच कट करावं हे का ते तसा यो कठीण डिसिजन आहे. तरी मी मला असं वाटतंय का राम काका डोस झाले असावे. डोस म्हणजे मायन झाले असावे. वा वा वा. नेक्स्ट बोडस. बाय बाय. आधी मत द्या तुमचं. त्याच्यासाठी आलोय. तर राम काका आणि राम भाऊ यांचा विमा मीच सुचवलाय. रामभाऊंचा विमा 10 लाखांचा आहे आणि राम काकांचा विमा 15 लाखांचा आहे. बर, त्यामुळे मला असं वाटतं की राम काकाच जायला हवेत. म्हणजे इन्शुरन्स कंपनीला 15 लाखाचा गाठा. अगदी बरोबर आहे बोडस, माझ्या विम्याची पॉलिसी तुम्हीच उतरवणार. नाव जेफ्री. तर राम काका की राम भाऊ हा प्रश्न म्हणजे सचिन ग्रेट की लारा म्हणजे इतकं कठीण आहे. म्हणजे दोघांची स्टाईल वेगळी, दोघांचा स्टाईल. हे काय ESPN नाहीये, या दोघातलं कोण आउट झालं ते सांगा. ती नाही त्याच्यावर येणारच होतं हळूहळू. हळूहळू काय, मॅन्डेटरी ओव्हर सुरू झाले असं समज आणि फिरव बॅट आणि घाल आमच्यापैकी एकाच्या टाळक्या. रामभाऊने आपल्या सोसायटीच्या क्रिकेट बोर्डाचा, सोसायटीच्या खजिनदार पदाचा भार जवळजवळ 12-13 वर्ष सांभाळलेला आहे. हो, तर मला असं वाटतं की त्यांना आपण विश्रांती द्यायला हवी. या कधड्याचा माझ्या खजिनदार पदावर डोळा आहे रे. चला नेक्स्ट बाबडो. याचाच मी आवडतो. बाबड्या, मी तुझा जिजू आहे एवढं लक्षात ठेव. नो जिजू नथिंग. आपण एकदा कमिटीवर आलो ना की आपण नाती वगैरे काहीही बघत नाही. अरे वा अरे वा, माझ्या छोट्या रामशास्त्री. यू मे प्रोसीड मिस्टर बाबडो. तर जिजू, तुम्ही मला बाईक घेऊन देणार का? हा छोटा रामशास्त्री शेवटी बाईक वर उतरला. ह्या वेळेला अरियस कसे मिळतात ते पाहू आणि त्यातनं जमलं तर घेऊ. कदाचित घेऊ. कदाचित म्हणजे नाही. तर त्यामुळे मी असा निर्णय घेतो की माझे जिजूच गेलेले आहेत. कॅमेरा समोर रोल करो. साऊंड कॅमेरा ऍक्शन. बाबू मोशाय, तुला सांगतो ना मी राम्या, हा ना डायरेक्टर चांगला आहे पण ऍक्टिंगला गावठी राजेश खन्ना आहे. गावठी राजेश खन्ना. अरे राजेश खन्ना रे, या दोघांच्या बद्दल काहीतरी बोलणार रे. बोडस बोडस बोडसांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे दोघं त्यांचे क्लायंट आहेत. हा करेक्ट बरोबर. आणि राम काकांची पॉलिसी 15 लाखाची आहे, राम भाऊंची पॉलिसी 10 लाखाची आहे. तर माझ्या मते राम काकाच गेलेले चांगले आहेत. लकी, इथून पुढे तुझ्या सिरियलला माझाच फायनान्स. नेक्स्ट बजा.
मी आहे ना नानांच्या मताशी सहमत आहे. राम भाऊंचीच घंटी वाजणार. आता नेक्स्ट. अरे आबा आता नेक्स्ट काय? तुझं मत अजून कुठे दिलंय? तू दे. राम काका तुमचं वजन किती आहे? आत्ता 56 म्हणजे केळी खाल्ल्यानंतर 57. आणि राम भाऊ तुमचं वजन किती आहे? उपाशी पोटी असेल तर 80-20. पण जर जेवण केलं असेल तर अगदी थोडस वाढत. साधारण 13-14. त्यामुळे माझं मत असं आहे की राम काकांचीच विकेट गेली असली पाहिजे. कारण तुमचं वजन कमी आहे म्हणून. मेडिकल सायन्स प्रमाणे जेवढं वजन जास्त तेवढे मरणाचे चान्सेस जास्त असं डॉक्टर म्हणतात. अरे डॉक्टर काय पण बोलेल रे, त्याला थोडी बॉडी उचलायची आहे. मग हे बघ, आपल्याला खांदेकरांचा टेन्शन आहे. बरोबर आहे. जेवढा वजन कमी तेवढी खांदेकरांना तकलीफ कमी. म्हणून आपल्याला असं वाटतं की राम काकांचीच विकेट गेली असली पाहिजे. म्हणजे फायनल राम काका. फायनल. अरे 4-4 पुन्हा टाय झाला. हे बघा नाना, आपण असं करूया, आम्ही 4 जण यांना खांदा देतो आणि उरलेले 4 जण यांना खांदा द्या. कशा सावित्र्या पुढे काय करायचं? आता हा टाय सोडवायचा कसा? अरे कसा सोडवायचा काय? बाहेर जाऊया आणि आम्हाला परत फोन करूया. बाहेर कशाला? इथेच लावतो ना फोन. अरे आबा, या हॉल मध्ये रेंज येत नाही, माहित नाही का तुला? यमदेवा यमदेवा फोन उचला. यमदेवा ठेवला इथे. कुठे रे? कुठे? फोन. ओ फोन डिस्टर्ब करतात सारखे. हॅलो हॅलो हॅलो. यू हॅव डायल अ रॉंग नंबर. प्लीज चेक द नंबर अँड डायल अगेन. आपने डायल किया नंबर मौजूद नहीं है, कृपया फिर से डायल करे. काय झालं रे? यमाला फोन लागला नाही, बमला आता. लागला होता, यमानीच उचलला होता. पण आता बनवतोय मला हा नंबर वास्तवात नाही म्हणून. मग आता काय करूचा महाराजा? मी माझ्या मोबाईल वरून फोन लावतोय. मला लागेल का तुझा? प्रयत्न करायला काय जात आहे? काय फालतूगिरी आहे यार. त्या भक्ती होप वाल्यांचा असेल. बिलकुल नका उठू. नाही वेगळा नंबर दिसतो. कोण? हॅलो हॅलो. This is Bhagwan Indra here. English? मी इंद्र बोलतोय. कोण बोलताय? मी यम सर, अंडर सेक्रेटरी ऑफ डेट डिपार्टमेंट. सर काय काम आहे सर? होल्ड करा होल्ड करा. होल्ड. अबा यम. टिंग 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 टिंग. हॅलो यम देवा. कोण बोलतोय? मी आबा आचरेकर बोलतोय. भक्तियो तुझ्या आबाच्या तर आता. सर तुम्ही मोठ्या सरांना असं बोलता? हा कुठला मोठा सर? हा खोटा सर. बोला बा काय रे? यमदेवा आमच्या सोसायटीच्या कमिटीचा टाय झालाय. तो टाय तुझ्याच गळ्यात बन. अहो यमदेवा एक काहीतरी फिक्स निर्णय सांगा ना. हे बघ आबा, एक काम कर. हा टॉस कर. टॉस. जो विन झाला तो वाचला. हा. जो लूज झाला त्याचा फ्यूज गेला. हा. राम काकाला पाठव नाही तर राम भाऊला पाठव. पण 6 आत एकाला वर पाठव. ओके. आता परत डिस्टर्ब करू नको. चल नाही बाय. फालतूगिरी. कम बेबी. यमानी टॉस करायला सांगितलेला आहे. म्हणजे पीस फॉर पीस. 6 एक पीस पाठवा बोलले. चला सुटलो. आम्ही चाललो. हा चल राम. चला कुठे? चाललाय कुठे? काय चाललाय कुठे? यमाने काय सांगितलंय? पीस फॉर पीस हवाय. आमच्या दोघांपैकी एक पीस कशाला हवाय? तुमच्यातलं कुठलं? फक्त नाव राम कुलकर्णी सांगा म्हणजे झालं. अरे काय? आणि पीस हवाय ना म्हणा. घ्या हा 1 पीस. जा जा तूच जा. नको 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 नको.
यमदेवानी सांगितल्याप्रमाणे आपण टॉस करूया. चला 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 या या. मी नाही इकडे 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 उभे राहा. अरे 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 ऐका रे ऐका. छापा आला तर राम काका मरणार आणि काटा आला तर राम भाऊ मरणार नाही मरणार. झोपा 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 झोपा. थँक यू. आला छापा. आता प्रेमरात माझा गृहसंस्कार छापा. प्रेमळ धर्मपरणय जसा छापा छापा. आणखीला काय झालं? त्यांना जरा बारीक चक्कर आलेली आहे. मी वाचलो म्हणून. रेशम, आतापर्यंत आपल्याला वाटत होतं स्वर्गाहून सुंदर काहीच नाहीये, पण या मुंबईची रंगेबिरंगी विविधता बघून मी भारावून गेलोय. खरंच सर, मीही. तुला सांगतो रेशम, भूतलावर आपण एवढी शहर पाहिली पण मुंबईला तोड नाही. एक्झॅक्टली सर. या मुंबईचं यथार्थ वर्णन फक्त काव्यातूनच होऊ शकतं. आणि त्याला जर तुझ्या नृत्याची जोड लाभली तर तू दशर करा योग. शुअर सर, ऍज यू से. स्वर्गाहून मुंबई रम्य ही स्वर्गाहून मुंबई. मस्त पाणीपुरी चौपाटीवरी मस्त पाणीपुरी चौपाटीवरी तरुणींची उई उई आ आ. रम्य ही स्वर्गाहून मुंबई रम्य ही स्वर्गाहून मुंबई. गेटवे ऑफ इंडिया ताज महाल महागत्या भरी तांदूळ डाळ महागत्या भरी तांदूळ डाळ. धारावीच्या गल्लीत ठोचे बुद्धी लाया सुई रम्य ही स्वर्गाहून मुंबई रम्य ही स्वर्गाहून मुंबई. पळतो घोडे पळती घोडे पळती की माणूस पळतो कसा शेर तो चढतो उतरतो इथे येतो तो रंगून जातो पैशासाठी खेळ हा सारा पैशासाठी खेळ हा सारा मरताना पै पै आ आ आ. रम्य ही स्वर्गाहून मुंबई रम्य ही स्वर्गाहून मुंबई. हुतात्म्यांनी दिले बलिदान
कष्टकऱ्यांनी दिधला घाम म्हणून चमके महाराष्ट्राची, म्हणून चमके महाराष्ट्राची राजधानी मुंबई। आ आ आ, आ रम्य ही स्वर्गाहून मुंबई, रम्य ही स्वर्गाहून मुंबई। माइक चेक 1 2 3 4 चालू आहे। तर मित्रांनो, आपण आता शोक सभेक सुरुवात करूया। आजच्या या शोक सभेक सुप्रसिद्ध भाई भाई नलावडे हे वेळात वेळ काढून हजर राहिले, त्याबद्दल त्यांचं आपण स्वागत करूया आणि शोक सभेक सुरुवात। वेलकम वेलकम भाई नलावडे, जिंदाबाद। चला मित्रांनो, ही शोक सभा असल्या कारणान कोणी एकान सुद्धा टाळे वाजवायचे नाही। फुंके दिले तर चालतील। उत्तम उत्तम। तर आपल्या भक्तियोग सोसायटीतील आपले सहकारी श्री राम काका कुलकर्णी हे आपला सोडून चाललेले असत, तर त्यांच्या निरोप समारंभात आपण सर जमा झालेले असू। ज्या कोणाक राम काकांबद्दल दोन चांगले शब्द बोलायचे असतील, चांगले शब्द, तर त्यांनी हैसर येऊन बोलायचं। मला बोलायचंय। राम काका उठा, नंतर झोपायचा जा। ए लगी चाल उकर ऍक्शन। मित्रांनो, आज राम काका आपल्याला सोडून चालले। ताया माजबाईच्या नाहीयेत। एखादी सिरियल उत्तम चालावी त्याचा टीआरपी खूप चांगला असावा आणि त्यावेळेला चॅनलने सिरियल बंद करा असं सांगितल्यावर प्रोड्युसरची जी अवस्था होईल ना, ती अवस्था आपल्या राम काकांची झाली आहे। ताया 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 नुसतं हूं आहे। जाता मित्रांनो, आणखी कोणाक दोन शब्द बोलायचे असत? आबानो वाट आणणार। भारत वाईट। अरे वा, दोनच शब्द। उशीर होतोय। अगदी घाई करा घाई करा। हो हो। तर मित्रांनो, आता मी शोक सभा संपल्याचा जाहीर करते। चला 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 उठा, झोपायला चला चला। येतो त्यांना काय नमस्कार करताय? चेहरा हसरा ठेवा। चला राम हो आडवा। मी नाही होणार आडवा का? त्याची ती फुलं तिकडनं निसटले, ती नीट लावा आधी। निसटली आहेत? नाही नाही, त्याशिवाय लावा तिकडचा फुगा पण तुम्ही नीट लावा। राम काका, अरे कसा दिसायला लागला हा? उचला रे उचला, उचला रे उचला।
सॉरी डॉक्टर. एक्सक्यूज मी डॉक्टर. ओके राम काका. अरे राम काका, राम काका, राम काका. अटल परंतु भीती तरीही मनात मेलोर अंतर काय पुढे ते आहे अजून ते अज्ञात. जिथे तिथे हवा नंबर पहिला तिथे नक पण गुणाला. उचला रे उचला रे उचला उचला रे उचला. अरे उचला रे उचला उचला रे उचला. आय 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 गाडी का थांबली काय गाडी. पेट्रोल संपलं. आपल्या पाय हाती इथे बदलती क्षणाक्षणाला किती जवळची नाती. मृग जळ आहे सारे तरी पण गाव ही हा खुळ्यांचा. कधी न कळला तिथे कुणाला डाव यम धर्माचा. राम काका कुठे बोलताय? त्यांचे रामबरोबर शोधतोय. रामबरोबर का शोधतोय? ते मेरे तसे डिक्लेअर झाले ना. मग ते पळाले? हो पळाले पळाले पळाले. शोधतोय जाणार. चल ना काम कर ना. चल सॉरी भाई भाई सॉरी. अरे काय काय नाही. नाही बरोबर. तुम्ही पण राम भाऊन शोधायला चाललात ना. नाही राम काका ना. राम काका ना. मग राम भाऊ कुठे आहेत? राम भाऊ झाडाखाली बसले. अरे पण ते मेले आहेत ना. आता राम काकांनी तुम्हाला सांगितलं ना. मग राम काकांनी तुम्हाला गंडावला. हे बघ राम काका तिकडे पळाले आहेत. पण तुम्ही आता राम काकांना शोधायला जाऊ नका. तुम्ही राम भाऊन पकडून ठेवा. कारण काय माहितीये 6 वाजत आहेत. कोणाला तरी वर घेऊन जावं लागेल. आईच्या गावात नाही रे. वर 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 घेऊन जावं लागेल. तुम्ही यांना पकडा. तोपर्यंत मी त्यांना पकडतो. ओके भाई. ओके निघतो भाई. ओके वहिनी. ओके अरे चाल ना. अरे चाल ना. हे बघा मित्रांनो आणि मैत्रिणीनो. काय माहिती आहे 6 वाजायला लय थोडा टाइम उरलेला आहे. आणि 6 वाजायच्या आत आपल्याला कुठल्या तरी एका रामाला वर पाठवावाच लागणार आहे. नाहीतर मग तो यम काय बोलला माहिती आहे ना. मग त्याच्यामुळे मग आता राम काकांच्या ऐवजी राम भाऊला वर पाठवावाच लागणार. चला चला राम भाऊ तयारी लागा. सगळे तयारी लागा. चला धरू का धरू. आहो मडक. अरे तयारी होऊ दे ना यार. तुला काय घाई आहे? आहो आबा. आहो शोकसभेचा काय? अरे झाली ना बाबा. ती राम काकांची झाली. राम भाऊची शोकसभा काही झाली. नको नको. राम भाऊंच्या शोकसभेचा शौक नको आता. नाहीतर आपली शोकसभा घ्यायची पाळी येईल. म्हणून भाऊ बनून घेतलं. काकांच्या ऐवजी भाऊ लावणार. या जन्म हे बचा. हे तर पेपर लावून घ्या. भाऊ लाव. राम भाऊ चला आता. चला ओ राम भाऊ चला. माझ्या वतीने दोन्ही थोपाड फोडत्या. आपल्याला उशीर होतो ना. नंतर फोडू. चला चला चला. Yeah.
थांबा रे थांबा आबा आबा रे मी आडवत पडायला होता समजा नुसता बसून राहिलो तर नायकाच आहे ना हे बघ हे बघ तू पड झोप काय पण कर फक्त पळून जाऊ नको बरोबर माझं सुद्धा बाबा ते अँबुलन्स वाला मी सांगण ठेवले आहे गाडी स्टार्ट करून ठेव म्हणा लवकर आता तरी धरू का आता हे बघ तिकडे तोंड कर आणि धर फडका रेडी रेडी ओके स्टार्ट साऊंड कॅमेरा ऍक्शन यमदेवा थँक यू सो मच पण भेटले कुठे तुम्हाला आता मरण कोणाला कधी चुकतं का आबा एक रिक्वेस्ट आहे बोला राम काका नाही ते मगाशी माझं शोकसभेतलं भाषण राहिलंय इथेच उभे राहून फक्त पळून जाऊ नका सॉरी मित्रांनो बराच वेळ माझ्यात आणि रामभाऊन मध्ये मृत्यूच्या पाठशिवणीचा खेळ चालू होता पण मी हरलो सपशेल हरलो मृत्यूपासून पळण्याचे माझे सगळे प्रयत्न फसले संपले मी आता मृत्यूचा स्वीकार करतो जाण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे मी गेल्यानंतर माझी धर्मपत्नी चिमा तिचे कुठल्याही प्रकारचे सामाजिक धार्मिक हक्क हिरावून घेऊ नये म्हणजे माझ्या मृत्यूनंतरही तिने गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं सकाळी उठल्याबरोबर मेकअप करावा हे सगळं झाल्यानंतर आता शेवटची इच्छा तसं काही नाही हो खरंच तसं काही नाही गैरसमज होतोय सगळ्यांचा आयुष्य काय जायची वेळ झाली माझी आता माझे जे 12-13 कराल त्यासाठी जो खर्च येईल तो खर्च करत बसू नका तो खर्च गोरगरिबांमध्ये वाटून टाका येतो मी काय राम काका कुलकर्णी तुम्ही काय असं स्वतःच मूड खराब करून घेत आहे अहो मरण कधी कुणाला चुकलंय का आज तुम्ही जाताय उद्या दुसरा कोणीतरी जाईल परवा तिसरा कोणीतरी जाईल तुम्हाला माहितीये धर्मराज काय म्हणाला होता मरण अटळ आहे तरी सुद्धा या जगातला प्रत्येक माणूस मरणाला घाबरतो हा या पृथ्वी तलावरचा सर्वात मोठा विनोद आहे तो मरणाला हसत हसत सामोरं जा आबा आय एम देवा यांचे सर्व विधी पूर्ण करून यांना सन्मानाने वर पाठवा पण हसत हसत रेशम कम बेबी गेले उठला रे नाचतोय तू झोपला काय चलो उठ नाच
हॅलो हॅलो कोण बोलतंय? यमदेव? हा यमदेव, हा बोला बोला. अरे वा, अहो काय सांगतात काय? बरं बरं, थांबा. यमा तो पुन्हा फोन इलेलो. आता कोणाचा नंबर लागला? कोणाचाच नंबर लागलेलो नाही, आणि जो नंबर लागलो होतो तो सुद्धा रॉंग होतो. म्हणजे आपल्या भक्ती योग सोसायटीतले राम कुलकर्णी गेलेच नाही, बाजूच्या भक्ती सहयोग मधले ते राम कुलकर्णी गेले. काय झाला? लाईट इल्याबरोबर यमान पुन्हा कॉम्प्युटरवर चेक केला, तेव्हा त्याच्या लक्षात दिला. अरे नशीब, वेळेवर सांगितलं. जरा उशीर झाला असता तर हरामखोरानो जिवंत जाळून असं झालं नसतं. मरण कुणालाही चुकत नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आज शेजारच्या भक्ती सहयोग सोसायटीतील राम कुलकर्ण्यांचा योग आणि काळ जुळून आले म्हणून ते गेले. खरं आहे. चला आता आपण आता सगळेजण जाऊया आणि भक्ती सहयोग सोसायटी मधल्या प्रत्येकाला यमाने जो आपल्याला उपदेश दिलाय तो सगळ्यांना सांगू. चला. अरे असो, तुम्ही गेला पुढे दुसरं कोणाच जाईल परवा. अरे काय किती जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा मरणाला घाबरतो. मरणाला घाबरतो, मरणाला घाबरतो, मरणाला घाबरतो. अहो उठा, काय झालं तुम्हाला? काय बडबडता तुम्ही? बाहेर मंडळी बोलवत आहेत. तुम्ही पण ना, काय झोपेत बडबडत बसता? राम काका, आलो आलो. चला अरे आज सकाळ सकाळ माझ्या घरी लाफ्टर क्लब माझ्या घरी घ्यायचा विचार आहे की काय? नाही नाही, लाफ्टर क्लब नाही, ते पलीकडच्या सोसायटीतले राम काका कुलकर्णी आहेत ना, ते वारले, त्यांना निरोप द्यायचा आहे. माहितीये मला. तुला काय माहित? आज पहाटे स्वप्नात बघितलं. स्वप्न? ते म्हणतात ना, कधी कधी पहाटे पाहिलेली स्वप्न खरी होतात, ते आज पटलं मला. अरे पण तुम्ही का सगळे चेहरे पाडून बसलाय? अरे राम कुलकर्णी गेला. अरे आज ना उद्या सगळ्यांनाच जायचं आहे. चला आपण आता त्यांना निरोप देऊ. पण तो हसत 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 हसत. मित्रांनो, मृत्यू अटळ आहे. आज राम कुलकर्णी गेले, उद्या आपल्यापैकी कोणीतरी जाईल. नाना. अरे आपल्या हातात काय राहत? फक्त त्या मृत्यूचा हसत हसत स्वीकार करणं. हा तेव्हा चला, हसा रे हसा, सुखात हसा, हा हा हा, दुखात हसा, संकटात हसा, शरीर नश्वर, आत्मा अमर, एकच ईश्वर, तो जन्माला येतो तो निघून जातो. हा 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 हा